काल हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी यांची जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी हे शिवसैनिकांशी व्हर्च्युअली बोलताना आपल्याला पाहायला मिळाले. सोईचा इतिहास आणि सिलेक्टिव्ह विसर या दोन गोष्टी प्रामुख्याने त्यांच्या भाषणात पाहायला मिळाल्या. ते असं म्हणाले की 25 वर्ष आम्ही युतीत सडलो. खरं म्हणजे 2010 पर्यंत या युतीचे नेते म्हटलं तर 12 पर्यंत हे स्वतः वंदनीय बाळासाहेब ठाकरे होते. या युतीचा निर्णय त्यांनी केला होता आणि त्यांच्या हयातीत त्यांनी ही युती कायम ठेवली. याचा अर्थ बाळासाहेब ठाकरेंच्या निर्णयावर तुम्ही बोट दाखवता आहात का? भाजप सोबत शिवसेना सडत असताना बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवलं असं तुमचं म्हणणं आहे का? असा सवाल आज आमच्या मनामध्ये येतोय. पण जे सिलेक्टिव्ह विसरण्याची पद्धत म्हटली जाते तेवढ्याकरता त्यांना आठवण करून देतो. तुमचा पक्ष जन्माला यायच्या आधी मुंबईमध्ये आमचा नगरसेवक होता, आमचे आमदार होते आणि 1984 साली लोकसभेची निवडणूक तुम्ही भाजपच्या चिन्हावर लढवली, शिवसेनेच्या नाही, भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर लोकसभेची निवडणूक ही शिवसेनेने लढवली. मनोहरपंत जोशी जे नंतर मुख्यमंत्री झाले ते भाजपच्या चिन्हावर त्या ठिकाणी निवडणूक लढले होते. आणि बघा काय परिस्थिती आहे, हे भाजपसोबत सडलो असं सांगतात तर भाजपसोबत असताना हे पहिल्या क्रमांकाचे पक्ष झाले आणि भाजपला सोडल्यानंतर हे चौथ्या क्रमांकाचे पक्ष झाले, तर नेमके कोणासोबत सडले?